सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानात 400 हेक्टर सिंचन क्षमता एका बंद पडलेल्या तलावाने वाढवली आहे. अधिकाऱ्यांच्या कल्पकतेला पाठीवर थाप देणाऱ्या नेतृत्वाची साथ मिळाल्याने हा चमत्कार जिल्ह्यात साकारला गेला आहे. 1972-73 मध्ये या तलावाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. या तलावातून 400 हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येईल असे स्वप्न या भागातील नागाळा, महादवाडी, गोंडसावरी या गावांना पडले होते. मात्र दरवर्षी येणारा पाऊस तलाव भरून काढायचा, पण काही दिवसातच धरणातील पाणी पाळीतून 35 वर्षे सतत वाहून जात होत. 2014 मध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या जुन्या मागणीसाठी पुन्हा एकदा या तलावाबाबत काय करता येईल यासाठी अधिकाऱ्यांना विचारमंथन करायला सांगितले. पाटबंधारे विभागाकडून गळती थांबविण्याकरिता सिमेंट ग्राउंडिंग करण्याचा प्रस्ताव पुढे आला. हा प्रकल्प नेतृत्वाच्या धाडसाने पूर्ण झाला असं जनता आता बोलायला लागली.